नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिरेक्ट मुद्दामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण खडक व त्यांचे प्रकार यांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण अग्निजन्य खडक, गाळाचे खडक आणि रूपांतरित खडक या तिन्ही खडकांचा अभ्यास करूयात. सर्वप्रथम थोडी खडकाची आपण ओळख करून घेऊ. भूपृष्ठावर तसेच त्या खालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक असं म्हणतात. खडक हे नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात. खडकांचे गुणधर्म हे त्यामधील खनिज पदार्थ, खनिजांचं प्रमाण व ही एकत्र येण्याच्या प्रक्रियेवरती अवलंबून असतात. खडकांमध्ये सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम व लोह ही खनिजे प्रामुख्याने आढळतात. खडकांची निर्मिती कशी होते? तर पृथ्वीच्या अंतर्भागात प्रचंड तापमान असतं, त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असतात. भूपृष्ठांच्या भेगांमधून काही वेळेस हे पदार्थ बाहेर येतात, त्याला ज्वालामुखी म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाव्हारस, वायू, धुलीकण, राख इत्यादी पदार्थ बाहेर पडतात. लाव्हारसापासून मूळ खडक तयार होतात. आता आपण खडकांचे मुख्य प्रकार कोणते ते समजून घेऊ. अग्निजन्य खडक, गाळाचे खडक किंवा स्तरित खडक आणि रूपांतरित खडक हे खडकांचे तीन मुख्य प्रकार आहेत. आता एक एक करून आपण यांबद्दल माहिती घेऊ. सर्वप्रथम अग्निजन्य खडक. अग्निजन्य खडक यालाच अग्निज खडक किंवा मूळ खडक असं म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस म्हणजेच मॅग्मा आणि भूपृष्ठावर लाव्हारस थंड होत जाऊन त्यांचं घनीभवन होतं. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असं म्हणतात. अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थांपासून तयार होत असल्यामुळं त्यांना मूळ खडक असंही म्हणतात. बहुतांश अग्निजन्य खडक हे कठीण व एकजिन्सी दिसतात. हे खडक वजनाने जड असतात. अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही. महाराष्ट्र पठार व सह्याद्री हे अग्निजन्य खडकांनी बनलेले आहेत. या अग्निजन्य खडकांमध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे. यापैकीच एक प्युमिस खडक आहे. प्युमिस हा एक अग्निजन्य खडक आहे. कोरडी किंवा मृतत्वचा काढून टाकण्यासाठी याचा वापर सौंदर्य प्रसादनांमध्ये केला जातो. ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून हा खडक तयार होतो. तो सच्छिद्र असतो. त्याची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो. आता गाळाचे खडक आपण पाहू. यांनाच स्तरित खडक असंही म्हणतात. तापमानातील सतत होणाऱ्या फरकामुळं खडक तुटतात. खडकांमधून पाणी झिरपल्यामुळं खडकांमधील खनिजे ही विरघळतात. अशा प्रकारे खडकांचा अपक्षय होऊन खडकाचे बारीक तुकडे होतात किंवा खडकांचा भुगा होतो. हिमनदी, नदी, वारा यांच्या प्रवाहाबरोबर खडकांचे हे खण सखल प्रदेशाकडे वाहत जातात. त्यांचे एकावर एक असे थर साचत जातात. या संचयनामुळं खालील थरांवर प्रचंड दाब निर्माण होतो. यामुळं हे थर एकसंध होतात व त्यातून गाळाचे खडक निर्माण होतात. गाळाच्या खडकांना स्तरित खडक असंही म्हणतात. स्तरित खडकामधून गाळाचे थर हे स्पष्टपणे दिसतात. आता आपण यामधल्या जीवाश्मांबद्दल माहिती घेऊ. यांना फॉसिल्स असंही म्हणतात. गाळाचे थर हे एकावर एक साचताना काही वेळेस या थरामध्ये मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष हे गाडले जातात. त्यामुळे गाळाच्या खडकात जीवाश्म आढळतात. हे खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात. सर्वसाधारणतः गाळाचे खडक हे सच्छिद्र असतात. वाळूचा खडक, चुनखडक, प्रवाळ हे गाळाचे खडक आहेत. गाळाच्या काही खडकांमध्ये कोळशाचे थरही आढळतात. गाडल्या गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांचे या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे हे गाळात उमटतात व कालांतराने ते घट्ट होतात. यांना जीवाश्म असं म्हणतात. जीवाश्मांच्या अभ्यासाने पृथ्वीवरील त्या त्या काळातील सजीव सृष्टीबाबतची माहिती मिळते. पुढे वाळूचा खडक. राजस्थानमध्ये जयपूरजवळ लाल रंगाचा वाळूचा खडक आढळतो. हा एक प्रकारचा गाळाचा खडक आहे. हा खडक वापरून दिल्ली येथील प्रसिद्ध लाल किल्ल्याचे बांधकाम केले आहे. वाळूचा खडक हा मऊ असल्याने त्यावर नक्षीकाम सहजतेने करता येते. आता आपण रूपांतरित खडकांबद्दल माहिती घेऊ. पृथ्वीवर ज्वालामुखी व इतर भूहालचाली सतत घडतात.
त्या घडत असताना तेथील अग्निजन्य व स्तरित खडक हे मोठ्या प्रमाणावर दाब आणि उष्णता या प्रक्रियेतून जातात. परिणामी या खडकांचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात. मूळ खडकातील स्फटिकांचे पुनर्स्फटिकीकरण म्हणजेच रूपांतरण होते. अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असं म्हणतात. यांची वैशिष्ट्ये कोणती ते पाहू. रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाहीत. हे खडक कठीण व वजनाला जड असतात. आग्रा इथला ताजमहल हा संगमरवर या खडकाने बांधलेला आहे. हा एक रूपांतरित खडक आहे. हा दगड राजस्थानमधील मकराणा येथील खाणीतून आणला गेला होता. आता आपण महाराष्ट्रातल्या खडकांबद्दल माहिती घेऊ. महाराष्ट्र राज्यात ज्वालामुखीमुळे तयार झालेला बेसाल्ट खडक हा फार मोठ्या भूप्रदेशावर पसरलेला आहे. ग्रॅनाइट हा खडक राज्याच्या पूर्व भागात व दक्षिण कोकणात आढळतो. जांभा खडक हा दक्षिण कोकणात आढळतो, त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस व कोकणात दक्षिणेस खाण व्यवसाय चालतो. बेसाल्ट खडकाच्या विस्तीर्ण थरामुळं महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये खनिज संपत्तीचे मोठे साठे फारसे आढळत नाहीत. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या भागात जांभा खडक आढळतो. हा खडक विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आढळतो. इथे एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. महाराष्ट्रातील बहुतेक डोंगरी किल्ल्यांवर तळी किंवा हत्तीखाने आढळतात. वास्तविक हे दगडांच्या खाणींचे खड्डे आहेत. या खाणींतून काढलेल्या दगडांचा उपयोग हा किल्ल्यांवरील बांधकामासाठी केला गेला. खाणींमुळे तयार झालेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठवून तळी व तलाव हे निर्माण केले गेले होते. आज आपण खडक व त्यांचे प्रकार हा मुद्दा अभ्यासला. तुमच्यासाठी एक सेल्फ अनालिसिसचा क्वेश्चन आहे. प्रश्न असा आहे की खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने निवडा. अ आहे महाराष्ट्राच्या पूर्वेस व कोकणात दक्षिणेस खाण व्यवसाय चालतो कारण येथे बेसाल्ट खडक सापडतो. ब विधान आहे रूपांतरित खडकात जीवाश्म आढळतात व हे खडक वजनाला जड व कठीण देखील असतात. ऑप्शन्स आहेत फक्त अ, फक्त ब, एकही नाही आणि दोन्हीही. याचा आन्सर तुम्ही कमेंट करून नक्की कळवायचे. डायरेक्ट मुद्दामध्ये मी इथेच थांबते. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.